नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, रत्नमाला राऊत यूट्यूब चॅनलवर तुमचे स्वागत आहे. मागच्या व्हिडिओमध्ये आपण या अगोदरचा स्वाध्याय जो बघितला होता तो होता पान नंबर 11 व 12 वरील आणि चॅप्टर होता संख्याज्ञान. आज आपण इयत्ता 4थी गणितामधील 2 नंबरचा चॅप्टर संख्याज्ञान यामधील स्वाध्याय सोडवणार आहोत, जो की पान नंबर 13 वरती आहे. चला तर मग सुरुवात करूया स्वाध्याय सोडवायला. पहिला प्रश्न आहे, खाली दिलेल्या संख्या चिन्हांचे वेगवेगळे अर्थ समजावून घ्या व लिहा. तुम्हाला खाली काही संख्या दिलेल्या आहेत, तर या संख्याचिन्हांचे वेगवेगळे अर्थ समजावून घ्यायचे आहेत. म्हणजे ही संख्या तुम्हाला किती वेगवेगळ्या प्रकारे मांडता येते, सांगता येते, समजून घेता येते किंवा लिहिता येते किंवा त्याचा अर्थ समजून घेता येतो हे तुम्हाला इथं सांगायचं आहे आणि लिहायचं देखील आहे. तर बघा, पहिली संख्या आहे 689. संख्यांचे स्थान तर आपल्याला सर्वांना माहितीच आहे, एकक, दशक, शतक. आता या स्थानानुसार आपल्याला ती संख्या समजून घ्यायची आहे. समजा आपल्याकडे 689 रुपये आहेत आणि सर्व आपल्याकडे 1-1 रुपयाचेच ठोकळे आहेत असं समजा. जर 1-1 रुपयाचीच नाणी आपल्याकडे असतील आणि 689 रुपये असतील तर आपण काय म्हणू याला, 689 एकक. म्हणून इथं लिहायचं आहे 689 एकक, किंवा आपण ह्याला शब्दामध्ये लिहू शकतो 689 एकक. आता जर आपण 67 नोटा 10 घेतल्या आणि 9 रुपये 1 एकक सुट्टे घेतले तरी देखील ते किती होणार आहेत, 689. म्हणून इथं आपण यालाच 67 दशक 9 एकक अशा पद्धतीने देखील लिहू शकतो. आता बघा, हा एकक, दशक, शतक 6 आहे म्हणजे 600 रुपये, 7 दशक म्हणजे 70 रुपये आणि 9 एकक म्हणजे 9 रुपये म्हणजे 667. तर आपण याला 6 शतक, त्यानंतर हा 7 दशक आणि हा 9 एकक अशा पद्धतीने सुद्धा लिहू शकतो, समजून घेऊ शकतो. तर आपण ही संख्या, 3 अंकी संख्या ही 3 वेगवेगळ्या प्रकारे काय करू शकतो, लिहू शकतो आणि समजून घेऊ शकतो. तर तुम्हाला ही संख्या वेगवेगळ्या प्रकारे अशा पद्धतीने लिहितात आणि मांडतात किंवा याचा अर्थ असा असतो हे तुम्हाला लक्षात आलं पाहिजे. जर हे तुम्हाला जर समजलं तर तुम्ही कुठल्याही संख्येला व्यवस्थितरित्या मांडू शकता, लिहू शकता, विस्तारित रूप लिहू शकता, अंकात, अक्षरात वाचू शकता, त्याच्यावरील क्रियाही सहज करू शकतात. त्यानंतरची संख्या आहे 863. तर बघा, ही संख्या आपण वेगवेगळ्या स्वरूपात तिचे अर्थ कसे समजून घ्यायचे आहे. 863 रुपये म्हणजे 863 एकक. त्यानंतर जर आपण पहिले 86 जर घेतले तर बघा, 86 दशक आहेत, दशक, 3 एकक. त्यानंतर 8 शतक हे 6 दशक आणि हे 3 एकक अशा पद्धतीने देखील आपण या संख्येचा अर्थ लावू शकतो. आता 3 नंबरची जी संख्या आहे ती 4 अंकी संख्या आहे. हे देखील आपण 3 अंकी संख्याचे ज्या पद्धतीने आपण अर्थ समजावून घेतला होता त्याच पद्धतीने हा अर्थ समजून घ्यायचा आहे, मांडणी करायची आहे. तर बघा, हे आहेत 6745 एकक. म्हणजे पूर्ण संख्या जशास तशी घेतली आणि तिला एकक हे एकक लावलेलं आहे आपण. त्यानंतर आता आपल्याला 6745 एकक आपण इथे लिहिलेले आहेत. त्यानंतर बघा, 674 दशक 674 दशक म्हणजे 6740 होतील आणि 5 एकक.
त्यानंतर ही संख्या आपण तिसऱ्या प्रकारे कशा पद्धतीने मांडू शकतो बघा, 67 67 शतक. त्यानंतर हे 4 दशक आणि 5 एकक. आणखी एका पद्धतीने ही संख्या मांडता येईल, 6 हा 6 हजार, हा 7 शतक, हा 4 दशक आणि हा 5 एकक. तर बघा, 4 अंकी संख्या ही आपण 4 वेगवेगळ्या प्रकारे मांडू शकतो, तिचा अर्थ 4 वेगवेगळ्या प्रकारे समजून घेऊ शकतो. आता बघा, 4 नंबरची संख्या आपण एकदम व्यवस्थित डिटेलमध्ये समजून घेणार आहोत, जेणेकरून तुम्हाला त्याचा अर्थ लक्षात येईल. तर बघा, हे आहेत 9856 एकक, बरोबर. म्हणजे आपण जर 9856 रुपये पूर्ण एक एक रुपयाची नाणी घेतली तर ती किती असणार आहेत, 9856 नाणी असणार आहेत. आता जर आपण काही 100 नोटा आणि काही एकक घेतले तर बघा, 985 काय असणार आहे, दशक असणार आहे. आणि हा 6 काय असणार आहे, एकक. आता आपण या मांडणी जी केली आहे याचा अर्थ समजून घेऊया. 985 दशक म्हणजेच काय असणार आहे, 985 दशकची किंमत किती येणार आहे, 9850. अधिक हे 6 एकक म्हणजे 6, म्हणजे बघा ही संख्या कुठली होती, 9856, म्हणजे ही संख्या आपण जी मांडणी केली आहे ती काय आहे, बरोबर आहे. आपण या पद्धतीने ही मांडणी म्हणजे याचा अर्थ समजून घेऊ शकतो. त्यानंतर तिसरी पद्धत बघा, आता इथं आपण एक प्रकारे अशा पद्धतीने लिहिलेलं आहे, या दुसऱ्या प्रकारे लिहिलेलं आहे, तिसऱ्या प्रकारे अर्थ जर समजून घेतला तर बघा, 98 शतक, त्यानंतर हे 5 दशक आणि हा 6 एकक. आता हा अर्थ समजून घेतला आहे, ही मांडणी कशी केली आहे हे समजून घेऊया. 98 शतक म्हणजे किती येईल, 9800, बरोबर. प्लस हे 5 दशक म्हणजे 50 आणि प्लस हे 6 एकक म्हणजे 6. जर आपण याची बेरीज केली तर ती किती येणार आहे, 9856. म्हणजे 9856 मांडणी आपण 98 शतक, 5 दशक, 6 एकक अशा पद्धतीने देखील करू शकतो. आता त्यानंतर चौथा प्रकार बघा, 4 नंबरला आपण ही संख्या कशा पद्धतीने मांडू शकतो, तर 9008 शतक, 5 दशक आणि हा 6 एकक. तर हे 9000 म्हणजे 9000 लिहूया, अधिक हे 8 शतक म्हणजे 800, अधिक हे 5 दशक म्हणजे 50 आणि हे 6 एकक म्हणजे 6, यांची जर बेरीज केली तर किती येईल, 9856. म्हणजे 9856 आपण 9008 शतक, 5 दशक, 6 एकक अशा पद्धतीने देखील मांडू शकतो, समजून घेऊ शकतो. तर तुम्हाला ही बेरीज मी यासाठीच करून दाखवलेली आहे की तुम्ही या संख्या या पद्धतीने जर लिहिल्या आहे तर त्याचा अर्थ काय होतो, ती संख्याच येत आहे. म्हणजे आपण ही संख्या वेगवेगळ्या प्रकारे अशा 4 प्रकारे मांडू शकतो, लिहू शकतो, समजून घेऊ शकतो. त्यानंतर 5 नंबरची संख्या बघूया. 5 नंबरची संख्या आहे 1027. तर याला आपण 1027 एकक अशा पद्धतीने लिहू शकतो, समजून घेऊ शकतो, अर्थ तिचा हा आहे. त्यानंतर बघा, 102 शतक, 102 शतक तुम्ही अंकात लिहिले अक्षरात लिहिले तरी त्याचा अर्थ एकच आहे, 102 शतक, 7 एकक, 102 दशक, सॉरी इथं काय येईल, 102 दशक. हा 102 काय आहेत, दशक आहेत, आणि हा 7 काय आहे, एकक आहे. तर 102 दशक म्हणजेच 1020 आणि हे 7 1027 होतील. त्यानंतर बघा, हे 10 शतक, त्यानंतर हे 2 दशक
हे 7 एकक अशा पद्धतीने देखील मांडणी करू शकतो. त्यानंतर बघा 1000, त्यानंतर शून्य शतक, 2 दशक आणि 7 एकक. तर ही संख्या 1000, शून्य शतक, 2 दशक आणि 7 एकक म्हणजेच 1027 ही संख्या येणार आहे. तर अशा पद्धतीने आपण दिलेल्या संख्या ह्या वेगवेगळ्या पद्धतीने लिहू शकतो, त्याचा अर्थ समजून घेऊ शकतो, किंवा इवन तुम्ही अर्थ समजून घ्या. ही संख्या दिलेली आहे ही आपण स्थानानुसार वेगवेगळ्या स्वरूपात तिचं वाचनही करू शकतो. तर अशा पद्धतीने हा स्वाध्याय तुमचा इथे संपलेला आहे. अशाच पद्धतीने तुमच्या इयत्ताचे सर्व स्वाध्याय बघण्यासाठी रत्नमाला राऊत यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, प्लेलिस्टमध्ये जा आणि फ्रीमध्ये सर्व तुमचे स्वाध्याय बघा आणि सोडवा. तसेच इतरही सर्व इयत्तांचे स्वाध्याय, सरावसांचे प्रॉब्लेम सेट्स तुम्ही या चॅनलवर बघू शकता. धन्यवाद.